नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जकाती जकाती म्हणजे काय, त्याचबरोबर जकातीचं वर्गीकरण आणि प्रामुख्यानं जकातीचे असणारे जे काही उद्देश आहेत, हे उद्देश नेमके काय आहेत आणि जकातीचे जे परिणाम आहेत ते परिणाम नेमके काय होतात, या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला या ठिकाणी जकाती म्हणजे नेमकं काय याबाबतची जी सविस्तर चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं पहिलं महायुद्ध समाप्तीनंतर बहुतांश देशांनी प्रामुख्यानं खुल्या व्यापारी धोरणाचा जो स्वीकार आहे हा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. तर काही देशांनी संरक्षणाच्या धोरणाचा जो स्वीकार आहे हा स्वीकार केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं संरक्षणाच्या धोरणाचा जो अवलंब आहे हा अवलंब करत असताना प्रामुख्यानं जकाती आणि कोटा या ज्या दोन पद्धती आहेत त्या दोन पद्धतींना महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि प्रामुख्यानं या दोन पद्धतीची जी माहिती आहे ही माहिती विचारात घेत असताना सुरुवातीला आपण जकाती म्हणजे नेमकं काय आहे याबाबतची सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला जकाती म्हणजे काय हे पाहत असताना प्रामुख्यानं ज्या वेळेला एखादी वस्तू देशाची भौगोलिक सीमा ओलांडून बाहेर जाते किंवा आपल्या देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशाकडून खरेदी केली जाते तेव्हा त्यावरती आकारण्यात येणारा जो काही कर आहे हा कर म्हणजे जकाती असं याला म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं एखादा देश परकीय आयातीवरती कर आकारतो तेव्हा त्याला आपण जकाती असं म्हणत असतो. प्रामुख्यानं या जकातीलाच आयात निर्यात कर असं सुद्धा म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आयात निर्यात कराच्या संदर्भामध्ये सुरुवातीला आपण आयात कर म्हणजे काय हे विचारात घेणार आहोत. ज्या वेळेला दुसऱ्या देशातील वस्तू आपल्या देशाची सीमा ओलांडून आपल्या देशामध्ये येते तेव्हा त्यावरती जो कर आकारला जातो त्याला या ठिकाणी आपण आयात कर असं म्हणत असतो. प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला उदाहरण देता येतं की प्रामुख्यानं चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या कापडावरती भारतात कर आकारला जात असेल तर त्याला आपण आयात जकाती असं म्हणत असतो. प्रामुख्यानं देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण देणं, सरकारी महसुलामध्ये वाढ घडवून आणणं, परकीय व्यापारावरती असणारे जे निर्बंध आहेत ते निर्बंध घालणे, परकीय चलनाची काटकसर करणे, देशामध्ये असणारी जी काही नैसर्गिक साधन सामग्री आहे या नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करणे, देशामध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे, या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं या ज्या काही आयात जकाती आहेत त्या आयात जकाती आकारल्या जात असलेल्या आपल्याला दिसून येतात. उलट परिस्थितीमध्ये निर्यात कर ज्या वेळेला आपल्या देशातील वस्तू आपल्या देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशाकडे जाते तेव्हा त्यावरती सरकार जो कर आकारते त्याला या ठिकाणी आपण निर्यात कर असं म्हणत असतो. प्रामुख्यानं उदाहरण आपल्याला सांगता येतं, भारतातून ज्यावेळेला इंग्लंडला निर्यात होते त्यावेळेला प्रामुख्यानं त्या वस्तूवरती ज्यावेळेला कर आकारला जातो तेव्हा त्याला निर्यात कर असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं महसुली उत्पन्न मिळवणे, देशातील उद्योगधंद्यांचा विस्तार घडवून आणणे, अंतर्गत आणि बाह्य बचतीचे जे काही फायदे आहेत ते फायदे प्राप्त करून घेणे, वस्तूचा देशांतर्गत असणारा जो काही पुरवठा आहे हा पुरवठा नियंत्रित करणे, परकीय बाजारपेठेवरती प्रभुत्व प्रस्थापित करणे, या सर्व घटकांचा विचार करून निर्यात कराची जी आकारणी आहे ही आकारणी केली जात असलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं ज्या वेळेला एका देशातील वस्तू दुसऱ्या देशाकडे सरळ न जाता वाहतुकीतील अडथळ्यामुळे, व्यापारी संस्थांच्या धोरणामुळे किंवा इतर काही कारणांच्यामुळे अनेक देशातून प्रवास करून जाते तेव्हा त्यावरती जो कर आकारला जातो त्याला या ठिकाणी आपण मार्गवृत्ती जकात असं म्हणत असतो. म्हणजेच की वेगवेगळ्या मार्गानं या वस्तू इतर देशांच्यामध्ये पोहोचत असतात आणि वेगवेगळ्या देशांच्यामध्ये त्याच्यावरती जो काही कर आहे हा कर आकारला जातो तेव्हा त्याला या ठिकाणी आपण मार्गवृत्ती जकाती असं म्हणत असतो. अशा पद्धतीनं जकाती याचा विचार करत असताना आयात कर आणि निर्यात कर आणि मार्गवृत्ती कर
हे जे काही वेगवेगळे कर आहेत याबाबतची चर्चा सुरुवातीला आपण केलेली आहे. यानंतर यातला जो पुढचा भाग आहे की जकातीचं वर्गीकरण, प्रामुख्यानं जकातीचं वर्गीकरण पाहत असताना त्याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांच्या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. तर त्यातील पहिला प्रकार आपल्याला सांगता येतो जकात दराच्या स्वरूपावरून आकारले जाणारे ज्या काही जकाती आहेत त्या जकाती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यातील पहिली जकात आहे परिमाणानुसार जकाती. प्रामुख्यानं वस्तूची नग संख्या मोजण्यासाठी जे परिमाण वापरलं जातं त्या परिमाण गणिक दराने किंवा ठराविक दरानं जकाती आकारली जात असेल तर त्याला आपण परिमाणानुसार जकाती असं म्हणत असतो. म्हणजेच आपल्याला उदाहरण सांगता येतं की उदाहरणार्थ एक क्विंटल गव्हाच्या निर्यातीवरती 20 रुपये या दरानं कर आकारणे किंवा जकात आकारणे, किंवा 100 मीटर कापडाच्या आयातीवरती 25 रुपये या दरानं कर आकारणी करणे, असं परिमाणानुसार जर जकाती आकारल्या जात असतील तर त्याला आपण परिमाणानुसार जकाती असं म्हणत असतो. यानंतर यातला जो दुसरा प्रकार आहे हा दुसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि तो आहे प्रामुख्यानं मूल्यानुसार जकाती. प्रामुख्यानं बऱ्याच वेळेला काय होतं की वस्तूचं एकूण मूल्य विचारात घेऊन त्यावरती आयात निर्यात जकाती आकारल्या जातात तेव्हा त्याला मूल्यानुसार जकाती असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावंस मिळतं. उदाहरण आपल्याला सांगता येतं की आयात घड्याळाच्या किमतीच्या 20% आयात कर आकारणे, म्हणजेच की जी घड्याळं आयात केली जाणार आहेत त्या घड्याळांच्या किमतीच्या 20% आयात कर आकारला जातो. प्रामुख्यानं दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येतं आयात धान्याच्या किमतीच्या 10% कर या ठिकाणी आकारला जातो. म्हणजेच की प्रामुख्याने या ठिकाणी मूल्यानुसार वस्तूचं मूल्य नेमकं किती आहे त्या मूल्यानुसार टक्केवारीच्या प्रमाणामध्ये या ज्या काही जकाती आहेत त्या जकाती आकारल्या जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. असं ज्या वेळेला केलं जातं तेव्हा त्याला आपण मूल्यानुसार जकाती असं म्हणत असतो. आणि प्रामुख्याने तिसरं जो जकातीच्या स्वरूपावरूनचा जो प्रकार आहे संयुक्त जकाती, याच्यामध्ये परिमाणानुसार आणि मूल्यानुसार या दोन्ही नुसार प्रामुख्यानं बऱ्याच वेळेला काय केलं जातं तर जकाती आकारल्या जातात. म्हणजेच की काही वस्तू अशा असतात की त्यांच्या वजनमापावरून म्हणजेच की परिमाणावरून जकाती आकारल्या जातात, तसंच त्यांच्या किमतीवरून सुद्धा जकाती आकारता येतात. अशा वेळेला ज्या पद्धतीनुसार कराची रक्कम कमी भरेल त्या पद्धतीनं कर वसूल केला जातो तेव्हा त्याला या ठिकाणी आपण परिमाणानुसार किंवा त्याला आपण संयुक्त जकाती असं म्हणत असतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं जकात दराच्या स्वरूपावरून हे जे 3 प्रकार आहेत या 3 प्रकारांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली. दुसरा जकातीचा यातील प्रकार आपल्याला सांगता येतो उद्दिष्टावर आधारित जकाती. प्रामुख्यानं आयात निर्यातीवरती जकाती आकारत असताना त्यापासून सरकारला फक्त उत्पन्न मिळावं हा जर हेतू असेल तर त्याला आपण महसूल जकाती असं म्हणत असतो. जकाती आकारत असताना देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळावं हा हेतू असेल तर त्याला आपण संरक्षण जकाती असं म्हणत असतो. म्हणजेच की ही जी काही वेगवेगळी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्ट सरकारला उत्पन्न मिळवणं आणि देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण देणं हे जे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांच्या आधारावरती जकाती आकारल्या जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. हा दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. यातला तिसरा प्रकार आपल्याला सांगता येतो जकात कराच्या उगमाच्या आधारे आकारल्या जाणाऱ्या ज्या काही जकाती आहेत त्या जकातीमधील पहिला प्रकार आपल्याला सांगता येतो एकस्तंभी जकात. प्रामुख्यानं या एकस्तंभी जकातीमध्ये आयात वस्तू कोणत्याही देशातून आल्या असल्या तरी सर्वांच्या वरती एकाच दराने कर आकारणी केली जाते तेव्हा त्यास एकस्तंभी जकात असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं करदाराची सूची सर्वत्र एकच असते. ही जी काही कर प्रणाली आहे ही कर प्रणाली अगदी साधी आणि सोपी असून व्यवस्था पाहण्याच्या दृष्टिकोनातून ती सोयीची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हा पहिला प्रकार या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. दुसरा प्रकार आपल्याला सांगता येतो द्विस्तंभी जकाती. प्रामुख्यानं यामध्ये प्रामुख्यानं सर्व वस्तूंसाठी किंवा काही वस्तूंसाठी जकातीचे 2 दर ठरवले जातात. याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जकाती आणि परंपरागत जकाती असे 2 प्रकार
या ठिकाणी पडत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की प्रामुख्याने प्रत्येक वस्तूवरती किंवा काही वस्तूंचे वेगवेगळे दर या ठिकाणी ठरवले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्याने सरकार वर्षाच्या सुरुवातीलाच जकातीचं धोरण जाहीर करतं आणि त्यामध्ये सर्व वस्तूंच्या जकातीच्या दराची यादी प्रसिद्ध केली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. कोणत्या देशाकडून वस्तूची आयात केली तर यादीत जाहीर केलेल्या दरानं तिची जे कर आकारणी आहे ही कर आकारणी केली जात असलेली आपल्याला दिसून येते. आणि प्रामुख्यानं परंपरागत जकातीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं यामध्ये दोन देशातील तहानुसार किंवा व्यापारी करारानुसार जकातीचे दर निश्चित केले जातात आणि त्या दरानंच प्रामुख्यानं कर आकारणी केली जात असलेली आपल्याला दिसून येते. हा याला द्विस्तंभी जकात असं म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर यातला तिसरा प्रकार आपल्याला सांगता येतो बहुस्तंभी जकाती. प्रामुख्यानं यामध्ये व्यापारात समाविष्ट झालेल्या प्रत्येक वस्तूसाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त दर आकारले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. असं जरी असलं तरी प्रामुख्यानं सामान्यपणे जकातीच्या तीन याद्या या ठिकाणी बहुस्तंभी जकातीमध्ये तयार केल्या जातात. त्यामध्ये सामान्य दर पद्धत, यामध्ये प्रामुख्यानं सर्व दर हे महत्तम असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरा मध्यस्थ दर आणि तिसरा आहे परस्पर पसंतीचे दर. म्हणजेच की प्रामुख्यानं बहुस्तंभी जकातीमध्ये सुद्धा सामान्य दर पद्धतीने कर आकारणी केली जाते किंवा जकातीच्या आकारणी केली जाते. मध्यस्थांच्या दर पद्धतीनुसार या ठिकाणी जकातीची आकारणी केली जाते आणि परस्पर पसंतीच्या दराच्या माध्यमातून सुद्धा जकातीची आकारणी केली जात असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर याचा शेवटचा प्रकार आपल्याला सांगता येतो स्वायत्त जकाती. ज्यावेळेला अनेक देशातील जकातीचे दर आपापसातील तडजोडीने न ठरता कायद्यानुसार ठरवले जातात तेव्हा त्याला स्वायत्त जकाती असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की प्रामुख्याने दोन देशातील असणारे जे काही कायदे आहेत त्या कायद्याच्या माध्यमातून हे जे काही दर आहेत ते दर ठरवले जातात तेव्हा त्याला या ठिकाणी स्वायत्त जकाती असं म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं जकातीचे असणारे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा त्याचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण विचारात घेत असताना जकात दराच्या स्वरूपावरून आकारल्या जाणाऱ्या जकाती, उद्देशावर आधारित असणाऱ्या जकाती आणि जकात कराच्या उगमाच्या आधारे आकारल्या जाणाऱ्या ज्या काही जकात्या आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. यानंतर यातला आपला जो पुढचा भाग आहे की आयात जकातीचे असणारे जे काही परिणाम आहेत ते परिणाम नेमके काय आहेत या संदर्भामध्ये असणारी जी सविस्तर चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यातील पहिला परिणाम आपल्याला सांगता येतो किंमत परिणाम. प्रामुख्यानं वस्तूच्या आयातीवरती जर जकाती आकारल्या तर त्याचा परिणाम वस्तूच्या किमतीवरती होत असलेला आपल्याला दिसून येतो. दुसऱ्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूवरती जेवढा आयात कर आकारला जातो तेवढ्या प्रमाणामध्ये त्या वस्तूची किंमत वाढत असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच की प्रामुख्यानं पहिला परिणाम आपल्याला सांगता येतो की आयात जकात जर आकारली तर वस्तूच्या ज्या काही किमती आहेत त्या किमती वाढत असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्याचा जो काही भार आहे हा भार म्हणजेच की वाढत्या किमतीचा भार देशातील नागरिकांच्या वरती पडत असलेला आपल्याला दिसून येतो. हा पहिला परिणाम या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतर दुसरा परिणाम आपल्याला सांगता येतो संरक्षण परिणाम. प्रामुख्यानं आयात जकातीमुळं वस्तूची आयात नियंत्रित केली जात असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच की वाढत्या आयात करामुळं आयात घटते आणि तेवढ्या प्रमाणामध्ये देशातील उद्योगधंद्यांना सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आयात जकातीमुळं देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळतं आणि त्या उद्योगधंद्यांची किंवा देशातील उद्योगधंद्यांची प्रगती होत असलेली आपल्याला दिसून येते. देशातील उद्योगधंदे जर बाल्यावस्थेमध्ये असतील आणि ते जर परकीय आकर्षक आणि टिकाऊ त्याचबरोबर कमी किमतीच्या वस्तूची निर्मिती करणाऱ्या उद्योगधंद्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाहीत म्हणून प्रामुख्यानं अशा परिस्थितीमध्ये आयात जकातीच्या माध्यमातून देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण दिलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि देशी उद्योगधंद्यांची भरभराट घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं संरक्षण परिणाम हा आयात जकातीचा महत्त्वाचा परिणाम असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा परिणाम आपल्याला सांगता येतो प्राप्ती परिणाम. प्रामुख्यानं आयात जकातीमुळं काही वस्तूंची आयात बंद न होता
त्यापासून सरकारला भरपूर उत्पन्न प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं ज्या वस्तूंची मागणी ताटर असते अशा वस्तूंच्या आयात जकातीपासून सरकारला भरपूर उत्पन्न प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येतं. हा तिसरा परिणाम या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा चौथा परिणाम आपल्याला सांगता येतो, उपभोग परिणाम. प्रामुख्यानं आयात जकातीमुळं ज्या वस्तूंच्या किमती वाढतात अशा महागड्या वस्तूंची आयात कमी होते, त्या वस्तूपासून मिळणारं उपभोक्त्यांचं संतोषाधिक्य घटत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आयात वस्तूच्या खरेदीसाठी उत्पन्नाचा जास्त खर्च जर झाला तर इतर वस्तूंच्या उपभोगामध्ये घट होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हा एक उपभोग परिणाम या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा पुढचा परिणाम आपल्याला सांगता येतो, फेरवितरण परिणाम. आयात कर लादल्यामुळं वस्तूंच्या ज्या काही किमती आहेत त्या किमती वाढत असलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने त्याचा परिणाम म्हणून उत्पादकांचं उत्पन्न वाढतं, परंतु त्या प्रमाणामध्ये उपभोक्त्यांचं संतोषाधिक्य घटत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उत्पादकांना जो अतिरिक्त लाभ किंवा नफा होतो त्याला आपण फेरवितरण परिणाम असं म्हणत असतो. हा फेरवितरण परिणाम या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा सहावा परिणाम आपल्याला सांगता येतो, व्यापार शर्तीवरील परिणाम. प्रामुख्यानं आयात जकातीमुळं देशाच्या व्यापार शर्तीवरती अनुकूल परिणाम होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आयातीवरती जकाती जर आकारल्या तर देशाची निर्यात दुसऱ्या देशाला मोठ्या प्रमाणामध्ये जर होत असेल आणि निर्यातीची मागणी जर ताटर असेल तर आयात जकात धोरणामुळं देशाचा जो फायदा आहे हा फायदा होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा सातवा परिणाम आपल्याला सांगता येतो, व्यवहार तोलावरील परिणाम. प्रामुख्यानं एखाद्या देशाच्या व्यवहार तोलामध्ये जर प्रतिकूलता निर्माण झाली असेल आणि ही प्रतिकूलता प्रामुख्यानं आयात वाढल्यामुळे जर निर्माण झालेली असेल तर अशा वेळेला आयात जकाती आकारून ही हा परिणाम कमी करता येत असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं देशाचं देणं कमी होतं आणि व्यवहार तोलामध्ये जो काही समतोल आहे हा समतोल प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून जी मदत आहे ही मदत होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा आठवा परिणाम आपल्याला सांगता येतो, उत्पन्न आणि रोजगारावरील परिणाम. प्रामुख्यानं आयात जकातीमुळं काय होतं तर आयातीचं प्रमाण कमी होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि यामुळं देशी उद्योगधंद्यांची वाढ घडून येते. त्यामुळं असंख्य लोकांना देशातील उद्योगधंद्यांच्यामध्ये रोजगार प्राप्त होतो, त्यांना मोबदला म्हणून त्यांचं उत्पन्न या ठिकाणी वाढत जातं. गुणक परिणामामुळं चक्रीय बदल घडून येतात. परकीय मालाची आयात कमी झाल्यामुळं देशातील आयात पर्यायी उद्योगधंद्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ घडून येते. अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो, म्हणजेच की देशातील उत्पन्न आणि रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं आयात जकाती ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा नवा जो काही परिणाम आहे हा आपल्याला सांगता येतो, उत्पादन साधनावरील परिणाम. प्रामुख्यानं उत्पादन साधनाच्या आयातीवरती जर जकाती आकारल्या तर त्यांच्या किमती वाढतात आणि अशा साधनांचा ज्या ठिकाणी वापर केला जातो त्या मालाच्या किमती वाढून निर्यात महाग होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते आणि निर्यातीमध्ये जी काही घट आहे ही घट होते. आणि प्रामुख्यानं साधन सामग्रीच्या आयातीवरती जर जकात्या आकारल्या तर त्याची आयात या ठिकाणी कमी होते आणि त्यामुळं निर्यातीमध्ये सुद्धा घट होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की उत्पादनाची ही जी वेगवेगळी साधनं आहेत त्या साधनांच्यावरती अशा पद्धतीनं जो परिणाम आहे हा होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा दहावा परिणाम आपल्याला सांगता येतो, मागणी प्रवाहावर परिणाम. प्रामुख्यानं आयात जकातीचा परिणाम मागणी प्रवाहावर सुद्धा होत असलेला आपल्याला दिसून येतो. आयात वस्तूच्या मागणीची लवचिकता जर एक असेल तर उपभोक्ता त्या वस्तूवरती पूर्वी एवढाच खर्च करत असलेला आपल्याला दिसून येईल, परंतु इतर वस्तूकरता असणाऱ्या सापेक्ष मागणीमध्ये मात्र फरक पडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. वस्तूकरता असणाऱ्या मागणीची लवचिकता एकपेक्षा जर जास्त असेल तर इतर वस्तूंच्या आयातीसाठी पैसा शिल्लक राहू शकतो, मात्र ती एकपेक्षा जर कमी लवचिक असेल तर त्या वस्तूकरता पूर्वीपेक्षा जास्त पैसा खर्च करावा लागत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच की प्रामुख्यानं इतर वस्तूवरील जो काही खर्च आहे हा खर्च कमी होतो आणि त्याची जी मागणी आहे ही मागणी घटत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की मागणी प्रवाहावरती अशा पद्धतीने जो परिणाम आहे हा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो.
तंत्रज्ञानातला पुढचा परिणाम आपल्याला सांगता येतो, उत्पादन साधनांच्या गतिशीलतेवरील परिणाम. प्रामुख्यानं आयातीवरती जकाती आकारल्या तर उत्पादन साधनांच्या गतिशीलतेला उत्तेजन प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावं मिळतं, म्हणजेच की उत्पादनाची साधनं गतिशील होत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि शेवटचा परिणाम आपल्याला सांगता येतो, वस्तूच्या विक्रीवरील परिणाम. प्रामुख्यानं वस्तूवर जकाती जर आकारल्या तर प्रत्यक्ष विक्रीवरती त्याचा जो काही परिणाम आहे हा परिणाम होत असलेला आपल्याला पाहावं मिळतो. असं जरी असलं तरी प्रामुख्यानं कुठल्या वस्तूवरती त्याचा किती प्रभाव पडेल ही बाब, उत्पादन कोणत्या फलाच्या नियमानुसार होत आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. आणि प्रामुख्यानं त्या वस्तूला मागणी नेमकी किती आहे हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावं मिळतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं आयात जकातीचे होणारे हे जे काही वेगवेगळे परिणाम आहेत या परिणामांच्या संदर्भामध्ये आणि प्रामुख्यानं आयात जकातीचं वर्गीकरण नेमकं कशा पद्धतीनं केलं जातं आणि जकाती म्हणजे नेमकं काय आहे या सर्व बाबी या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.